पूर्वीच्या काळी महिला बहुतांश काम घरात करत असल्याने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे कमी असल्याने कामातून व्यायाम व्हायचा, मात्र आता पैठं काम आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर यामुळे शरीराची हालचाल कमी झालीय, तसंच आहारातील बदल, ताणतणाव यामुळे वजन वाढत चाललंय। महिलांना बऱ्याचदा नोकरी आणि घर असं सगळं सांभाळून जिमला किंवा व्यायामाला जाणं शक्य होत नाही। अशा वेळी घरच्या घरी आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवायला हव्यात। या महत्त्वाच्या टिप्स नेमक्या कोणत्या जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून। नंबर 1, सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावं आणि मग ताडासन करून 10 चक्रा माराव्यात, ज्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते। नंबर 2, किचन मध्ये ओट्याला धरून स्क्वॉट्स प्रकार करता येऊ शकतो, यामध्ये पुशअप्स, लेक्चर प्रेसिंग, काफ प्रेझेंट, रेझिंग असं करू शकता। नंबर 3, बसण्यासाठी खुर्चीचा वापर न करता स्विस बॉलचा वापर करावा, यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यामध्ये मदत होते। नंबर 4, सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा 12 सूर्यनमस्कार आवर्जून करावेत। नंबर 5, जवळच्या जवळ घरातल्या काही वस्तू आणायला चालत जात जा, जिने चढ उतार करणं यासारख्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या। नंबर 6, घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या बरोबर खेळत जा, त्यांच्या मागे पळण्याने, त्यांच्याशी खेळल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, यामुळे मानसिक ताण कमी व्हायला सुद्धा मदत होते आणि शरीराचा पूर्ण वापर होतो। नंबर 7, जेवणाआधी कपालभारती, श्वसनाचे प्रकार, प्राणायामाचे विविध प्रकार, उदाहरणार्थ अनुलोम विलोम, सूर्यपेतन अवश्य करावं, याचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींसाठी अतिशय चांगला फायदा होतो। नंबर 8, रात्री झोपताना पायाचे स्ट्रेचिंग, बालासन, मार्जरासन, शंशाकासन करावे। नंबर 9, चंद्र भेदन प्राणायाम केल्याने झोप छान लागते, दिवसभराचा थकवा सुद्धा कमी होतो, मन शांत होऊन नकारात्मक विचार कमी होण्यामध्ये याचा चांगला उपयोग होतो। नंबर 10, शरीराच्या व्यायामाबरोबरच मानसिक शांतीसाठी ध्यान करणेही अतिशय आवश्यक असतं। अशा पद्धतीने जिमला न जाताही फिट राहण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात हे आज आपण जाणून घेतले। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।